रहिवासी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कार्यालयावर मोर्चा काढत उपोषण व बैठा सत्याग्रह करण्यात आला आहे. मी राजेंद्र रमेश पवार, गेली 20 वर्षापासून आनंदनगरचा रहिवासी असून आम्ही सर्व इथे जमलेले आंदोलन करते आणि शासनाचे नियमित टॅक्स भरणारे लोक आहोत. परंतु शासनाने आत्तापर्यंत आमच्या प्रभागामध्ये किंवा दिल्लीमध्ये कुठलेही प्रकारचे काहीही काम केलेले नाही. त्यामुळे आम्ही शासनाकडे वेळोवेळी मागणी करून सुद्धा, पत्रव्यवहार करून सुद्धा आमच्या वतीने दुर्लक्ष केले. म्हणून आम्ही आज हे आंदोलन करत आहोत आणि आम्ही हे आंदोलन जोपर्यंत ठोस पुरावे किंवा ठोस लेखी प्रशासनाने दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही. आत्ताच आम्हाला प्रशासनाने सांगितलं की आमच्याकडे सध्या निधी शिल्लक नाही. पण आमच्या माहितीनुसार आत्ता सध्या नगरपालिकेकडे 30 लाख रुपयाचा निधी पडून आहे. तरी पण ही लोकं आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही हे आंदोलन मुळीच लवकर संपवणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मुळीच संपवणार नाही. रस्ते नाही, त्यामुळे रात्री बेरात्री येताना छोटी मुलं किंवा वयस्कर लोकं पडतात, त्यांची कित्येकी लोकांचे आमचे पाय फ्रॅक्चर झाले. मी तर अपंग होण्यापर्यंत सुद्धा गेले, पण दुर्दैवाने आत्तापर्यंत आमच्या गल्लीत कोणी अपंग नाही झालं. हे चांगली गोष्ट आहे. आमच्या गल्लीमध्ये ड्रेनेजचे जे पाणी हे पूर्ण रोडवरती येतं. रोडवरती आल्यामुळे दुसरीकडे कुठं ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळे ते रोडवरतीच येतं आणि त्यामुळे मच्छराचा एवढा भयान सुळसुळाट आहे. आमची छोटी छोटी मुलं आजारी पडतात. आम्हाला दवाखान्यामध्ये खूप 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 पैसे घालावे लागतात. आम्ही शासनाचे टॅक्स भरूनसुद्धा जर आमच्यावर जर ही वेळ असेल तर आम्ही टॅक्स भरायचे कशासाठी, हाच आम्ही प्रश्न आम्हाला पडला आहे सध्या. की आम्ही टॅक्स पेड करणारे माणसांना सुद्धा प्रशासन जर समजा सोयीसुविधा पुरवत नसेल तर मग तो टॅक्स भरायचा कशासाठी, हा आमचा मूळ प्रश्न आहे. म्हणणे असे आहे की आम्ही आनंदनगरमधले रहिवासी, यांची नावे कुठे गावी, कुठे कुणाच्या प्रॉपर गावी किंवा बदली झाले तिकडून आलेले, तिकडे त्यांचे मतदाराचे नावं आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्या आनंदनगरमध्ये कुठल्याही सुविधा करणार नाही अशी त्यांना एक स्टंट घेतलेला आहे. परंतु आमचं दुर्दैव असं आहे की आमची जी गल्ली आहे ह्यामध्ये 98% लोकांची नावं, एक दोनच लोक आहेत की जे आत्ता सध्या शिफ्ट झाले त्यामुळे त्यांची नावं नसतील, परंतु 98% लोकांची नावं आमच्या मतदार यादीमध्ये आहेत. आमच्याकडे मतदार यादीचे प्रूफसुद्धा आहेत, तरी पण प्रशासन किंवा पदाधिकारी आमच्याकडे दुर्लक्ष करतात. हे आमचं या भारत स्वातंत्र्य भारतामधलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मुख्याधिकारी वसुधा कुरुणावळ यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजावून घेऊन प्रभागातील समस्यांचे निराकरण तसेच उपाययोजना करणे, कामी नव्याने रस्ते व गटारी बांधण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने पालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत या प्रभागाच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत विषय घेतला जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील. त्याचबरोबर आनंदनगरमध्ये नव्याने विकास कामे करण्याबाबत येत्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर घेऊन रस्त्यावर मुरुम टाकणे, अतिक्रमण काढणे, साफसफाई करणे, रस्ते व भूमिगत गटाराच्या कामांची प्रक्रिया येत्या 6 महिन्यात पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण व बैठा सत्याग्रह स्थगित केला आहे. यावेळी अशोक वैद्य, अमोल गायकवाड, विष्णू बडे, भीमराव घुगे, अरुण चन्ने, रोहिदास, शिवाजी काटमोरे, रघुनाथ लाड, महादेव लाड, अनिल कुमार चव्हाण, शीतल चव्हाण, सुप्रिया महाजन आदी जण उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन दिनकर, SP 24 तास, पाथर्डी.